आज राज्यभर आणि देशभर लोकसभेचं माहोल तयार झालेलं आहे आणि सांगली लोकसभेची उमेदवारी तिसऱ्यांदा माननीय संजय काकांना मिळालेली आहे. तर भारतीय जनता पार्टीमध्ये आत आणि बाहेर काही नसतं, आपण ठामपणे आपली भूमिका नेहमीच मांडत राहतो. त्यामुळं संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेलो आहोत. कालच आमची महायुतीची बैठक झाली, राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पाठवलं होतं आणि खूप चांगली खेळीमेळीमध्ये कालची बैठक झाली. आता उमेदवारी अर्ज भरणं, त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरा याला रंग येईल. अजून पुढचा पहिलवानच कोण आहे निश्चित होईना, त्यामुळं अजून सगळी लोकं संभ्रमात आहेत. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.